बघा सूर्यफूल एकदम बेस्ट क्वालिटीचं सूर्यफूल आहे। हाई जवळपास 5.5 ते 6 फूट यानं पकडलेली आहे आणि प्रत्येक फूल हे जबरदस्त भरलेलं आहे। हिरवीगच्च क्वालिटी आहे। नमस्कार शेतकरी बंधू। नमस्कार नमस्कार सर। आपण ह्या जो एरिया मध्ये आलो हा कुठला एरिया आहे? हा सर सारवाळा भाग आहे, तालुका मुक्ताईनगर। बरं, हे जे क्षेत्रफळ आहे सूर्यफुलाचं, हे किती एकराचं क्षेत्रफळ आहे? हे 2 एकर आहे सर। 2 एकराचं क्षेत्रफळ आहे। हो। बरं, हे कुठल्या जातीचं सूर्यफुल आहे? हे कारगिल जातीचं बियाणं आहे। कारगिल जातीचं बियाणं आहे। हो। बरं, हा किती एकराचा प्लॉट आहे? 2 एकर आहे सर। 2 एकराचा। बरं, या 2 एकराची तुम्ही व्यवस्थापन कसं केलं हे थोडक्यात इतर शेतकरी बांधवांना सांगाल का? हो सर, जरूर सांगू ना। बरं, बेसल डोस मध्ये तुम्ही काय घेतलं? पहिले सर 12-32-16 दोन बॅग घेतलेले आहेत रसायन, आणि आपला RPS 76 ग्रॅन्युअल हे 10 किलो घेतलेलं आहे। असं बेसल पहिल्या डोस मध्ये घेतलं? हो। नंतर पहिली फवारणी केव्हा घेतली तुम्ही? पहिली फवारणी 15 ते 20 दिवसांनी घेतली होती सर। बरं, या पहिल्या फवारणीमध्ये काय घेतलं? प्लेन RPS 76 घेतलं होतं आणि स्टिकोरेज। पहिल्या फवारणीमध्ये RPS 76 याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। नंतर दुसरी फवारणी केव्हा केली? दुसरी फवारणी 30-35 दिवसांनी केली सर। बरं, दुसऱ्या फवारणीमध्ये काय घेतलं तुम्ही? दुसऱ्या फवारणीत RPS 76 धन्वंतरीचं, स्टिकोरिज आणि मायकोरिज पावडर। वा वा वा, म्हणजे एक बुरशीनाशक घेतलं। हो। एक स्टिकर घेतलं। हो। आणि जे प्रकाश संश्लेषण मध्ये काम करते ते RPS 76। नंतर तिसऱ्या फवारणीमध्ये काय घेतलं तुम्ही? तिसरी फवारणी सर 60-65 दिवसांनी केली होती याला। बरं, त्यात क्रॉप गार्ड घेतलेलं आहे, RPS 76 घेतलेलं आहे, फ्लोरारिज घेतलेलं आहे आपलं फुलांवरचं, आणि स्टिकोरेज घेतलेलं आहे। अशा 3 फवारण्या केल्या। हो। बरं, तुमच्या हाती हे जे बॅक्टेरियाचे आहे हे इतर दर्शकांना सांगा, हे केव्हा सोडलं होतं तुम्ही? हे 30-35 दिवसाचं झालं होतं हे सूर्यफूल। त्यावेळेस हे बॅक्टेरियाचे किट, एकरी 1 बॅक्टेरियाचे किट आणि 1 लिटर RPS, असं ह्या 2 एकराला 2 बॅक्टेरियाचे किट आणि 2 लिटर RPS सोडलेलं आहे। सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही संपूर्ण जे धन्वंतरीचे उत्पादन आहे हे A to Z उत्पादन वापरले। हो। याच्यामध्ये फक्त तुम्ही बाहेरचं पेस्टिसाईडचं जे खत असते ते एकच डोस टाकलेलं आहे, त्या 2 बॅगा वापरले। बस बस। आणि हे जे सूर्यफूल तुम्हाला दिसून राहिला आज हे फक्त एका डोसवर आहे? हो सर, एका डोसवर आहे। जर आपण याचा जर पूर्ण लांबी रुंदी जर पाहिली तर जवळपास 11 ते 12 इंच याच्यातली लांबी रुंदी आहे आणि हे अप्रतिम सूर्यफूल आहे। या सूर्यफुलाचं जर आपण पाहिलं तर याचे म्हणजे एकाने काना कोपरा या हो सर पूर्ण भरून आलेलं आहे। म्हणजे जर आपण इथून जर खोलून पाहिलं पूर्ण तर इथपर्यंत पूर्ण हे परिपक्व झाला आणि एकदम वजनामध्ये आला आहे। हो सर। आणि अपेक्षित जे उत्पन्न आहे खूप म्हणजे विक्रमी उत्पन्न होण्याची याच्यामध्ये शक्यता आहे। हो सर। तर हे जे शेत आहे, शेत कोणाचं आहे? हे रमेश गोपाळ सर। रमेश गोपाळ सरांचं शेत आहे? हो, हे त्यांचे शेजारी आहेत। हे त्यांचे शेजारी आहे। हो। बरं, आपण त्यांच्या शेजाऱ्यांचा थोडा अभिप्राय घेऊ। हो सर। नमस्कार बंधू। नमस्कार। हा बरं, तुम्ही या आपल्या सूर्यफुलाबद्दल काय सांगू इच्छिता? सूर्यफूल बहुत चांगलं आहे वा, असं छान आहे वा, म्हणजे यांचे प्रोडक्ट भारी आहे, म्हणजे हे वापरलं ते हे जे तुम्ही पहिल्यापासून पाहून राहिले यांनी जे जे वापरलं ते तुम्ही ते तरी रिझल्ट आहे वा, ते इथं हजर नसल्या कारणानं आपण तुमच्याकडे मालूम करून घेऊन राहिलो। हे जे सूर्यफूल आहे तर या पंचकृषीमध्ये या सूर्यफुलाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? एकदम चांगलं आहे, म्हणजे फुल बी छान आहे बा, सगळंच व्यवस्थित आहे। बरं बरं बरं, इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? चांगलं आहे बा, उत्पन्न जर लावायचं म्हटलं तर हे सूर्यफूल या पद्धतीनं भरलेलं आहे बघा, गच्च भरलेलं आहे। याची जर आपण उंची पाहिली तर 6 फुटाच्या वर आहे आणि जवळपास 12 इंचापर्यंत यांना जो पूर्ण या म्हणजे सूर्यफूल भरलेलं आहे हे पूर्ण 12 इंचाचं असं भरलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलीच जागा रिकामी नाही आहे। आणि हे जे सूर्यफूल आहे हे जवळपास 70 ते 75 दिवसाचं झालेलं आहे आणि आता 15 ते 20 दिवसानंतर हार्वेस्टिंगवर येणार आहे। म्हणून हे जे सूर्यफूल आहे एकदम असं आपण चैत्र वैशाखाच्या महिन्यामध्ये या शेतामध्ये आहे तर बघा की इथं कसं हे सूर्यफूल एकदम गच्च भरलेलं आहे। या सूर्यफुलापासून आपल्याला विक्रमी उत्पन्न मिळणार आहे, असं हे सूर्यफूल आहे। धन्यवाद। धन्यवाद। पहचान हमारी अलग हमारी शान, धन्वंतरी हमारी है, हम सबको है गुमान। धन्वंतरी हमारी है, हम सबको है गुमान। धन्वंतरी हमारी है, हम सबको है गुमान।